श्रोतेहो, 90.8 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन, ऑलवेज हार्ट टचिंग. आज प्रागटोत्सव आहे आणि रामनवमी सुद्धा आहे. या अनुषंगानं आजची मुलाखत विशेष आहे, कारण आज आपल्या कार्यक्रमात आहेत श्री स्वामीनारायण मंदिर जळगावचे श्री नयन प्रकाश स्वामीजी. त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत स्वामीनारायण मंदिर आणि एकंदरीत स्वामीनारायणजी यांच्या जीवनावर. स्वामीजी, सर्वप्रथम कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार. नमस्कार. जसं आपल्या इथे जळगावला फार मोठं भव्य आणि दिव्य असं मंदिर होत आहे, जे की श्री स्वामीनारायण मंदिर म्हणून ओळखलं जातं, ह्या मंदिराची पार्श्वभूमी आपण आजच्या कार्यक्रमातून लोकांना सांगण्यापूर्वी, श्री स्वामीनारायण हे कोण होते, त्यांचा मूळ वास कुठे होता, ह्याबद्दल थोडक्यात सांगा. भगवान स्वामीनारायण हे उत्तर प्रदेश अयोध्या याच्या बाजूला जे छपैया गाव आहे, त्या छपैया गावामध्ये भगवान स्वामीनारायण यांचं प्रागट्य झालं. हिंदू सनातन संस्कृतीमध्ये प्रमाणभूत म्हटले जातं भगवान वेदव्यासजी. भगवान स्वामीनारायण आजपासून 242 वर्षापूर्वी ह्या पृथ्वीवरती आले, पण ते ह्या पृथ्वीवरती प्रगट होणार आहेत अशी आगाही भगवान वेदव्यासजींनी आपल्या 18 पुराणांमध्ये केलेली आहे. म्हणजे भगवान स्वामीनारायण प्रगट झाले आणि नंतर भगवान म्हटले गेले असं नाही, पण भगवान वेदव्यासजींनी आधीच लिहून ठेवलं होतं की अशा प्रकारे अयोध्येच्या बाजूला छपैया गावामध्ये भगवान स्वामीनारायण प्रगट होते. ब्रह्मांड पुराणामध्ये भगवान वेदव्यासजींनी असं लिहिलं आहे, त्रेताय कृतयुगे त्रेतायाम रघुनंदन द्वापरे वासुदेवस्यात कलौ स्वामी ऋषात्मज, के सतयुगामध्ये दत्तात्रेय रूपाने मी प्रगट होईल, त्रेतायुगामध्ये राम रूपाने मी प्रगट होईल, द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण रूपाने मी प्रगट होईल, आणि जेव्हा भयंकर कलियुग व्याप्त होईल त्या टाइमाला श्री स्वामीनारायण नाव रूपाने मी या पृथ्वीवरती प्रगट होऊन धर्म आणि भक्ती यांच्या इथे पुत्र रूपाने प्रगट होऊन अधर्माचा नाश करेल. म्हणून ह्या वचनाला पूर्ण करण्यासाठी भगवान स्वामीनारायण अयोध्येच्या बाजूला छपैया जे गाव आहे त्या गावाला 3 एप्रिल 1781 साली भगवान स्वामीनारायणचं प्रागट्य छपैया गावाला झालं. त्यांच्या वडिलांचं नाव होतं धर्मदेव आणि आईंचं नाव होतं भक्तीमाता. मोठ्या भावांचं नाव होतं रामप्रतापजी आणि लहान भावांचं नाव होतं इच्छारामजी. म्हणजे रामनवमीच्या दिवशीच त्यांचा जन्म झाला. चैत्र शुक्ल नवमीचाच दिवस होता ज्या दिवशी भगवान रामचंद्रांचं प्रागट्य झालं, त्याच दिवशी भगवान स्वामीनारायण यांचं पण. फक्त फरक एवढा आहे, भगवान रामचंद्र दुपारच्या 12 वाजता प्रगट झाले आणि भगवान स्वामीनारायण त्याच दिवशी रात्रीला 10:10 प्रगट झाले. अच्छा, हा एवढा फरक आहे, फक्त तिथी सेम आहे. तिथी सेम आहे. बर, स्वामीनारायण जे आहेत त्यांना नीलकंठ वर्णी असं म्हणतात. हो, भगवान स्वामीनारायण हे 11 वर्षापर्यंत छपैया गावाला राहिले आणि त्यानंतर भगवंतांनी विचार केला की मी आता भारतभरामध्ये अनेक असे ऋषी महात्मा आहे, तपश्चर्या करणारे आहे, जे माझी वाट बघत आहे. म्हणून रात्रीच्या वेळी 11 वर्षानंतर भगवान स्वामीनारायण यांनी घराचा त्याग केला. घरी असताना भगवान होते म्हणजे त्यांचे अनेक नाव होते. घरी असताना त्यांना घनश्याम महाराज अशा नावाने संप्रदायामध्ये संबोधित केले गेले आणि छपैयामध्ये पण जे सर्व होते घनश्याम नावाने बोलवत होते. त्यानंतर वनविचरण करण्यासाठी निघाले, भारत भ्रमण करण्यासाठी निघाले आणि सर्वप्रथम छपैयाचा त्याग करून हिमालयाच्या दिशेने निघाले. हिमालयामध्ये फिरून आणि पुन्हा मग इकडे जगन्नाथपुरी, रामेश्वर आणि या सर्व तीर्थांमध्ये फिरत आणि ते शेवटी येऊन गुजरातला थांबले. पण ज्या टायमाला 7 वर्ष 1 महिना आणि 11 दिवसांपर्यंत भगवान स्वामीनारायण यांनी वनविचरण केले, त्या टायमाला त्यांची जी स्थिती होती योग्यांसारखी होती. आणि ते पाहून आणि जे वनामध्ये राहणारे जे ऋषीगण होते त्या सर्वांनी नीलकंठ असं नाव दिलं होतं, कारण की त्यांच्यामध्ये तसा वैराग्य होता आणि सर्वात महान वैरागी जर कोणी असले तर ते नीलकंठ, म्हणजे भगवान सदाशिव आहे. म्हणून त्या सदाशिवांसारखी यांची स्थिती होती म्हणून त्यांना नीलकंठ अशा नावाने संबोधित केले गेले. अच्छा, आणि आपल्या जळगावकरांचे महत भाग्य आहे की तेच नीलकंठ वर्णी विक्रम संवत 1885 साली
वन विचरण करीत करीत बऱ्हाणपूर वरून जळगाव होऊन आणि इकडे धुड्याला गेले होते. बर, म्हणजे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी जळगावची भूमी आहे. बर, मला एक सांगा की नीलकंठ वर्णी किंवा श्री स्वामीनारायण वेगवेगळी नावं त्यांना होती, त्यांचं कार्य कधीपासून कधीपर्यंत चाललं? भगवान स्वामीनारायण यांचं कार्य ते जेव्हा 19 वर्षाचे होते तेव्हा गुजरातला आल्यानंतर त्यांनी रामानंद स्वामी यांना गुरु तरीके स्वीकारलं. रामानंद स्वामींसोबत 2 वर्षापर्यंत ते फिरले आणि त्यानंतर रामानंद स्वामींनी स्वतःचा उत्तराधिकारी म्हणून आणि नीलकंठ वर्णी यांना गादी दिली. जेतपूर गाव आहे त्या गावाला भगवान स्वामीनारायणला स्वामीनारायण संप्रदायाच्या गादीवरती बसवलं. स्वामीनारायण संप्रदाय हा वैदिक संप्रदाय आहे, म्हणजे भगवान स्वामीनारायण आले आणि संप्रदाय स्थापला असं नाहीये. स्वामीनारायण संप्रदायाचे मूळ आहे श्री संप्रदायापासून. श्री संप्रदाय म्हणजे रामानुजाचार्य जे होते त्यांनी स्थापित केलेला संप्रदाय म्हणजे श्री संप्रदाय. रामानुजाचार्यांचे शिष्य झाले रामानंद स्वामी, त्यांनी श्री संप्रदायाचं नाव बदललं आणि नाव ठेवलं उद्धव संप्रदाय. आणि जेव्हा भगवान स्वामीनारायण संप्रदायाच्या गादीवरती बसले त्या टायमाला उद्धव संप्रदायाचं नाव बदललं आणि स्वामीनारायण संप्रदाय नाव ठेवलं. आणि स्वामीनारायण संप्रदायाचा मत हा विशिष्टाद्वैत मत आहे. 6 मतांपैकीतला 1 मत विशिष्टाद्वैत आहे आणि तो मत स्वामीनारायण संप्रदायाचा आहे. तर भगवान स्वामीनारायण 19व्या वर्षी गादीवरती बसले आणि 49 वर्षापर्यंत भगवान स्वामीनारायण ह्या पृथ्वीवरती राहिले आणि 5000 सारख्या भक्तगणांना स्वतःच्या शरणी घेतले आणि 2000 सारखे संत बनवले एवढ्या काळामध्ये. जसं मला हे विचारायचंच होतं की हिंदू धर्मामध्ये अनेक पंथ संप्रदाय आहेत, त्यापैकी एक म्हणजे श्री स्वामीनारायण, दुसरं असं आहे की अक्षरधामला सुद्धा ज्याला आपण बॅप्स म्हणतात याच्यामध्ये तेही स्वामीनारायण म्हणतात, आणि याच्यामध्ये काय फरक आहे या दोन संप्रदायांमध्ये? भगवान स्वामीनारायण यांनी त्यानंतर मंदिरांची स्थापना केली. त्यामध्ये स्वामीनारायण संप्रदायाचं मुख्य मंदिर म्हटलं जातं वडताल, जे आनंद नडियाच्या बाजूला आहे. तर तिथूनच हे जे BAPS आहे बापसाहेब ते अलग झालेलं आहे आणि जे आता जळगावला मंदिर होत आहे ते वडताल स्वामीनारायण संस्थाचं होत आहे आणि जे धुळ्याला मंदिर आपण म्हणतो ते BAPS आहे आणि दिल्लीला अक्षरधाम आहे, गांधीनगरला अक्षरधाम आहे, ते पण BAPS. पण दोघांचेही स्वामीनारायण एक आहे. हो, दोघांचे स्वामीनारायण एक आहे. बदल एवढा आहे की थोडासा उपासनाचा बदल आहे. एकच वडिलांचे 2 पुत्र आहे पण उपासना बदल आहे. ते गुरूंना भगवान तरीके स्वीकारतात आणि आम्ही म्हणतो की भगवान भगवान आहे जे सिंहासनामध्ये आहे आणि गुरु गुरूंच्या स्थानी आहे. त्यांचं स्थान हृदयामध्ये पण आहे पण त्यांचं स्थान सिंहासनामध्ये नाही. आमच्यासाठी भगवान कृष्ण आहे, आमच्यासाठी भगवान राम आहे, आमच्यासाठी भगवान विठ्ठल आहे, स्वामीनारायण आहे, त्यांचं स्थान सिंहासनामध्ये आहे आणि आमच्या गुरूंचं स्थान आमच्या हृदयामध्ये आहे पण त्यांचं स्थान आमच्या सिंहासनामध्ये नाही. गुरु गुरु आहे, त्यांनी बोट दाखवून आपल्याला भगवंताकडे पाठवलं आहे. बर, मला एक सांगा की श्री स्वामीनारायण जी संस्था आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे? कारण बऱ्याच संप्रदायामध्ये मग तुम्ही एक ईश्वरवाद किंवा एक ईश्वराला पूजक असता तर त्या तेव्हा दुसऱ्या ईश्वराची उपासना करू नये किंवा असं काही संप्रदायामध्ये असतं, असं काही आपल्या संप्रदायामध्ये आहे का? भगवान स्वामीनारायणनी तर असं सांगितलं आहे, विष्णू शिव गणपती पार्वतीच दिवाकर, आमचे जे सर्व भक्तगण असतील त्या सर्वांनी 5 देवतांचं पूजन करावं. विष्णू शिव गणपती पार्वती आणि सूर्य. भगवान स्वामीनारायणनी स्वामीनारायण संप्रदाय भगवान स्वामीनारायण असं म्हणायचे की हा संप्रदाय आम्हाला स्थापन करण्याची इच्छाच नव्हती, पण आम्ही ज्या वेळेस पूर्ण भारत फिरलो त्या टायमाला आम्ही बघितलं की जे संप्रदाय होते त्या सर्वांमध्ये अधर्म घुसला आहे आणि म्हणून आम्ही असा विचार केला की पुन्हा सद्धर्माची स्थापना करावी आणि म्हणून भगवान स्वामीनारायणनी जे वेदांमध्ये होतं ते पुन्हा उजासामध्ये आणलं, प्रकाशामध्ये आणलं आणि भगवान स्वामीनारायणनी सर्व देवी देवतांचे पूजन केले. जसं की 6 जे मंदिर भगवान स्वामीनारायणनी बांधले त्या मंदिरांमध्ये तुम्ही बघा तर मुख्य देवांतरिके वडतालला लक्ष्मीनारायण देव मुख्य आहे, अहमदाबादला नरनारायण देव मुख्य आहे, जुनागडला भगवान स्वामीनारायणनी सिद्धेश्वर महादेवांची स्थापना केली आहे. भगवान स्वामीनारायण हे एकदम सर्व देवी देवतांना मान देऊन सर्व देवी देवतांचं तुम्ही पूजन करा अशा प्रकारेच आम्हाला सर्व शास्त्रांमध्ये आदेश दिलेला आहे.
जसं की 250-300 वर्षापूर्वी हा संप्रदाय आला, आज ह्या संप्रदायाचा जो प्रभाव आहे किंवा कोणकोणत्या देशामध्ये आपण पोहोचलो आहोत, कारण बरेच आज आपण ग्लोबल झालेले आहे कुठलेही संप्रदाय असले तर मग एवढ्या देशांमध्ये आम्ही काम करतो वगैरे, तसं आपल्या स्वामीनारायण मंदिराचं काही आहे का? आज सांगण्यास आनंद वाटतो की हिंदू सनातन संस्कृतीमध्ये सर्वात जास्त मंदिरं जर कोणत्या संप्रदायाचे असतील तर ते स्वामीनारायण संप्रदायाचे आहे। त्यामागचं कारण असं पण आहे की ह्या संप्रदायामध्ये जे सर्व संतगण आहे ते सर्व शिकलेले आहे आणि संप्रदायासाठीच कार्य करणारे आहे। जसं की मी सध्या शिक्षण घेत आहे MA चं, माझ्या नंतरचा विषय की मला PhD करायची आहे, तर जे मी काही शिकत आहे ते सर्व आपला जो संप्रदाय आहे त्या संप्रदायाला कशा प्रकारे आपण पुढे घेऊन जाऊ त्याच मागे आहे। तर ह्या 225 वर्षामध्ये स्वामीनारायण संप्रदायामध्ये तर असं म्हटलं जातं की तुम्ही विश्वाचा नक्शा घेऊन बसा आणि डोळे बंद करून त्यावरती बोट ठेवा आणि तुम्ही डोळे खोला, ज्या देशावरती तुमचं बोट असेल त्या देशामध्ये नक्कीच स्वामीनारायण संप्रदायाचं मंदिर असेल। आता ही विविध मंदिरं स्थापन केली, एक हिंदू धर्माचा आपण म्हणू मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार झाला, पण मंदिर स्थापन करण्यामागचा उद्देश काय? आज एज्युकेशन आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, तर मंदिर आणि शिक्षण ह्याचे सांगड कुठे आपल्या मंदिरामध्ये किंवा स्वामीनारायण मंदिरामध्ये होते का? हो नक्कीच। बघा, मंदिर स्थापन आज सर्व आपण विचार करतो की मंदिरांची काय गरज आहे, याच्यापेक्षा आपण शाळा खोलूया, याच्यापेक्षा हॉस्पिटल बनवूया, पण मंदिरांची गरज आहे का? खरोखर मंदिर आहे तर आपली जे सनातन हिंदू संस्कृती आहे ते जपून राहिलेली आहे। मग ते मंदिर असो, मस्जिद असो, कि मग आपण जे ख्रिश्चन लोकांचं म्हणतो चर्च असो, ह्या सर्वांवरती संस्कृती आहे ते जपून राहत असते। मंदिरांची गरज खूप आवश्यक आहे, कारण की माणसाला शांती जर हवी असली तर त्याला एकच स्थान आहे, त्याला मंदिरामध्ये ते मिळत असते। आज बघा, स्वामीनारायण मंदिर जिथे जिथे आहे तिथे तिथे फक्त मंदिरच नाही आहे, तिथे सामाजिक कार्य पण होत आहे। आपण इथे जळगावला मंदिर केलं पण मंदिर अजून पूर्ण झालं नाही, पण त्याआधी आपण डोळ्यांचे हॉस्पिटल चालू करून दिली, 3,500 पेक्षा पण मोतीबिंदूच्या गरिबांचे ऑपरेशन आपण करून टाकले आहे। आम्हीच खंबात गाव आहे गुजरातमध्ये, मोठं शहर आहे तालुक्याचं, तिथे पण आम्ही एक हॉस्पिटल डोळ्यांची चालू केली होती। लगभग 40,000 सारखे ऑपरेशन आम्ही तिथे मोतीबिंदूचे केले। वडताल स्वामीनारायण संस्था आहे, तिथे पण आज हजारो कॅश काउंटर शिवायची हॉस्पिटल, म्हणजे वडताल संस्थांची हॉस्पिटल, एक पण रुपया न घेता आणि हजारो लोकांचे दुःख तिथे दूर होतात। कोणकोणत्या सुविधा तिथे आहेत? सर्व प्रकारच्या सुविधा आहे, म्हणजे कुठल्या कुठल्या आजारांवर त्याचे उपचार केले जातात? लगभग तिथे आलेला व्यक्ती कोणी वापस जात नाही, त्याला कुठून ना कुठून रस्ता काढूनच देतात, अथवा पूर्ण संस्थातर्फेच त्यांचे उपचार करून देतात, अशा प्रकारची व्यवस्था तिथे आहे। शैक्षणिक जे आहे त्याच्यामध्ये काय कार्य करतं स्वामीनारायण? शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज जर खरोखर आझादी भारत देश आझाद झाला त्यानंतर सर्वात जास्त जर कोणी योगदान दिलं असेल तर ते स्वामीनारायण संप्रदायाने दिलं आहे। आज स्वामीनारायण संप्रदायामध्ये अनेक गुरुकुल आहेत, ज्या गुरुकुलांच्या माध्यमातून फक्त शिक्षणच नाही पण त्यांना संस्कार पण दिले जातात। आणि संस्कारांचं मूल्य किती आहे ते आपल्याला माहिती आहे। संस्कार जर माणसाच्या जीवनामध्ये असले तर तो माणूस कुठल्या कुठे निघून जात असतो। आपण बघतो की आपण क्रिकेटचा भगवान कोणाला म्हणतो? सचिन तेंडुलकरला म्हणतो, बरोबर। पण सोबत सोबत त्यांच्या सोबत खेळणारे अनेक व्यक्ती होते, बरोबर, ते का मागे राहून गेले? तर सचिन तेंडुलकर मध्ये असे संस्कार होते, त्यांच्या परिवारांनी, त्यांच्या मोठ्या भावांनी त्यांना असे संस्कार दिले की त्या संस्कारांच्या कारणाने आज क्रिकेटचा भगवान आपण त्याला म्हणतो। म्हणून संस्कार खूप आवश्यक आहे, आणि स्वामीनारायण संप्रदाय गुरुकुलांच्या माध्यमातून, तसेच आता आपण मंदिर करतोय पण सोबत सोबत गावामध्ये मी पण दर रविवारी बाळ संस्कार केंद्र चालवतो, ज्यामध्ये 30-35 मुलं मुली एकत्रित होतात, त्यांना आपण हिंदू सनातन संस्कृतीचं आणि स्वामीनारायण संप्रदायाचं ज्ञान अनेक प्रकारे देण्याचा प्रयत्न करतो, ज्या माध्यमातून आपली संस्कृती टिकून राहील।
एज्युकेशन साठी जे आहे, जसं तुम्ही सांगितलं की ही संस्था काम करते, याच्यामध्ये ऍडमिशन्स जे असतात ते कोण घेऊ शकतं किंवा त्याची काही कॅटेगरी आहे का, त्याचे काही नॉर्म्स आहेत का? यामध्ये ऍडमिशन तर कोणी पण घेऊ शकतं. मी बघितलं आहे, मी ज्या गुरुकुलला अहमदाबादला शिकत होतो त्यामध्ये तर अमुक जे मुलं होते ते मुस्लिम पण होते. त्यांची वेळ झाली म्हणजे ते नमाज पण करत होते. त्यामध्ये हा यामध्ये ऍडमिशन घेऊ शकतो, हा यामध्ये घेऊ शकत नाही असं काहीच नाही आहे. फक्त एक आहे की तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर जे गुरुकुलचे नियम असले त्या नियमांचं पालन करावं. सर्वांसाठी हे गुरुकुल ओपन असतात आणि मंदिरांमध्ये पण सर्वच व्यक्ती येऊ शकतात. बर, याच्यामध्ये जसं की संन्यासाश्रम, जसं आपण एक स्वतःच जीवन समर्पित केलंय स्वामीनारायण चरणी, असे किती लोक आहेत किंवा याच्यामध्ये काही हे आहे का, उपासनेचा काय मार्ग असतो? स्वामीनारायण संप्रदायामध्ये सध्या जो मूळ संप्रदाय आहे त्या संप्रदायामध्ये 3,000-3,500 संत आहे. आणि यामध्ये आमचे जे शिक्षण असतात ते सर्व संस्कृतवरती आधारित असतात. बर, स्वामीनारायण वेदांत, साहित्य, व्याकरण हे जे सर्व विषय आहे यावरती आम्हाला ज्ञान दिलं जातं आणि त्याचवरती आम्ही मग पुढे एम ए करतो, PhD करतो. अशा प्रकारे स्वामीनारायण संप्रदायाचे जे मूलभूत उद्देश आहे त्याला समजतो आणि तेच लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि उपासनामध्ये तर असं आहे, स्वामीनारायण भगवान हे आमचे इष्टदेव आहे आणि जे सर्व देवी देवता आहे त्या सर्वांची पण आम्ही उपासना करत असतो. ज्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की तुमचे वार्षिक उत्सव असतात, जसं शाकोत्सव असतो, आता हे प्रकटोत्सव आहे, कोणकोणते उत्सव आपल्या जळगावच्या जे स्वामीनारायण मंदिर आहे इथे साजरे केले जातात? कारण पुढच्या वर्षी मला वाटतं फेब्रुवारीमध्ये त्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे, त्या दृष्टिकोनातून वार्षिक जी कार्यक्रम असतात ती काय असतात? स्वामीनारायण मंदिरामध्ये जे उत्सव साजरे केले जात असतात त्यामध्ये आज तर रामनवमीचा उत्सव पण खूप धामधुमीने आम्ही साजरा करतो. कारण की दुधामध्ये साखर जाते त्याप्रमाणे आज भगवान रामचंद्रांचं प्रागट्य तर झालंच, पण सोबत सोबत भगवान स्वामीनारायण यांचा पण प्रागट्य उत्सव दिवस आहे आजचा. तर हा कार्यक्रम पण आम्ही खूप धामधुमीने साजरा करतो. त्याचबरोबर जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे, त्यानंतर शरद पौर्णिमाचा कार्यक्रम आहे, त्यानंतर आपला शाकोत्सवचा कार्यक्रम आहे. असे जे पूर्ण वर्षभरामध्ये येणारे आता अखजीचा कार्यक्रम येईल तर त्या टाइमाला पण हजारो भक्तगण मंदिरामध्ये घागर भरणीचा कार्यक्रम करत असतात. गेल्या वर्षी 625 घागरी मंदिरामध्ये भरल्या गेल्या होत्या. घागर भरणी म्हणजे काय? आपण पितृंच्या मागे त्यांच्यापर्यंत आगारी पोहोचवत असतो, जड पोहोचवत असतो. त्यानिमित्तानं अखजीच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये घागर भरणीचा कार्यक्रम होत असतो. अमुक लोक घरी पण भरत असतात आणि घरी भरल्यानंतर मंदिरामध्ये येऊन पण घागर भरणी करत असतात. शाकोत्सव सुरू केला नीलकंठ भरणी म्हणजे श्री स्वामीनारायण यांनी, त्यामध्ये काय उद्देश काय होता शाकोत्सवाचा? भगवान स्वामीनारायण या पृथ्वीवरती असे भगवान झाले की आपण संप्रदाय नाव ऐकलं, संत नाव ऐकले, भगवान नाव ऐकलं की थोडी अध्यात्म सारखी आपल्याला फिलिंग येते की तिथे गेल्यानंतर डोळे बंद करून बसायचं असेल, माळा करायची असेल. पण स्वामीनारायण संप्रदायामध्ये सर्व आहे, पण भगवान स्वामीनारायण या पृथ्वीवरती असे भगवान झाले की ज्यांनी फक्त माळाच करवल्या नाही, त्यांनी फक्त उपदेशच दिला नाही, भगवान स्वामीनारायणनी जेवण पण खूप सुंदर करवलं. तुम्हाला माहिती असेल स्वामीनारायण संप्रदायामध्ये जेवण खूप प्रसिद्ध आहे. आमचा मोहनथाळ, त्यामध्ये पुरणपोळी आणि त्यामध्ये पण स्वामीनारायण संप्रदायामधली खिचडी पण खूप प्रसिद्ध आहे. तर भगवान स्वामीनारायणनी फक्त माळाच करवल्या, उपदेश करवला असं नव्हे, पण भगवान स्वामीनारायणनी जेवण पण त्याच प्रकारे करवलं आहे. आणि आपल्याला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आपण खानदेशामध्ये राहतो आणि खानदेशामध्ये सर्वात जास्त भाजी कसली बनवली जाते? वांग्याची भाजी. शाकोत्सवामध्ये पण भगवान स्वामीनारायणनी वांग्यांचीच भाजी बनवली. मला तर असं वाटतं की भगवान स्वामीनारायण जळगाववरून निघाले असतील अथवा त्यांचे संत मंजुकेशानंद स्वामी पाडळसा गाव आहे तुम्हाला माहिती असेल, तिथे आले होते आणि तिथे महिन्यापर्यंत थांबले होते. तर तिथूनच कुठून तरी घेऊन गेले असतील की वांग्यांची भाजी, कारण की केवढ्या भाजीपाला आहे. बरोबर, त्याच्यामध्ये याचं सिलेक्शन झालं आणि भगवान स्वामीनारायण यांनी स्वतः
दोन महिन्यांपर्यंत स्वतः वांग्यांची भाजी बनवली आणि स्वतः बनवून आणि सर्व जे भक्तगण गोळा होत होते त्यांना सर्वांना भोजन करवली आणि ती भाजी एवढी सुंदर होत होती की संतांनी असं लिहिलं की स्वयं राधाजी आणि लक्ष्मी पण जर भाजी बनवायला बसली तरी पण अशी भाजी ते बनवू शकणार नाही आणि त्या भाजी सोबत बाजरीची भाकर आणि त्यासोबत भगवान स्वामींनी अनेक प्रकारांचे पकवान बनवून आणि संत हरिभक्तांना भोजन करवले असं म्हटलं जायचं की जे भक्तगण तिथे प्रसाद घेण्यासाठी यायचे त्यांना जाण्यासाठी दूर दूर त्यामध्ये खानदेशाचा पण उल्लेख आहे की खानदेशावरून पण लोक तिथे जात होते तर ते लोक तिथे गेल्यानंतर ते भाजी उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आणि ते इथपर्यंत घेऊन आणायचे आणि गावोगावी प्रसाद वाटप करायचे एवढा सुंदर तो प्रसाद होता तर शाकोत्सव हा स्वामीनारायण संप्रदायामध्ये खूप प्रसिद्ध आहे आजचा जो प्रकटोत्सव आहे त्याबद्दल काय सांगाल जळगावकर आजचा जो प्रकटोत्सव आहे भगवान स्वामीनारायण आणि भगवान रामचंद्र यांचं प्रागट्य आज जे झालं भगवान रामचंद्र हे आपल्यासाठी आदर्श आहे आपण त्यांचा दरवर्षी प्रागट्योत्सव का साजरा करतो तर एक आपल्यासाठी ते आदर्श आहे की एक पती कसा असायला पाहिजे एक पिता कसा असायला पाहिजे एक पुत्र कसा असायला पाहिजे ते भगवान रामचंद्र यांनी स्वतःच्या जीवनातून या समाजाला शिकवलं बघा आपण राम आणि रावण सहज रीतीने नाव घेतो रावणाकडे बघा शक्ती कोणाकडे जास्त होती रावणाकडे जास्त होती पैसे कोणाकडे जास्त होते सोन्याची लंका होती बरोबर त्यानंतर पॉलिटिकल पॉवर कोणाकडे जास्त होता असं म्हटलं जायचं की काळ पण त्याच्या घरी पाणी भरत होता सर्व गोष्टींमध्ये वयाने पण रावणच मोठा होता भक्त कोण महान होता रावणच महान होता कारण एवढी त्याची भक्ती होती की तो कैलास पर्वत हलवून टाकला होता तर एवढा महान भक्त एवढा धनाढ्य व्यक्ती एवढा शक्तिशाली तरी पण कोणती अशी वस्तू होती की ज्या कारणाने भगवान रामचंद्र मोठे होऊन गेले तर एकच गोष्ट होती जे म्हणजे चरित्र तुलसीदासजींनी ग्रंथ लिहिला ग्रंथामध्ये काय लिहिलं राम चरित्र मानस चारित्र्य महान या दुनियामध्ये सर्वात महान व्यक्ती जर कोणती असली तर ज्याचं चारित्र्य महान आहे ज्याच्या चारित्र्यावरती कधी डाग लागला नाही तोच व्यक्ती महान आहे भगवान रामचंद्र यांच्या जीवनामध्ये कधी डाग लागला नाही त्यांनी समाजाला दाखवलं की श्रेष्ठ पिता कसा असतो श्रेष्ठ पुत्र कसा असतो स्वतःच्या पिताच्या आज्ञाचं पालन केलं ज्या दिवशी गादीवरती बसणार होते राज्याच्या त्याच दिवशी वनामध्ये जावं लागलं तर समाजाला आदर्श शिकवला भगवान स्वामीनारायण या पृथ्वीवरती आले तर भगवान स्वामीनारायणनी समाजामध्ये 225 वर्षापूर्वी ज्या अमुक प्रथा होत्या त्या बंद केल्या 225 वर्षापूर्वी हिंसक यज्ञ होत होते ज्यामध्ये अनेक बली देत दिल्या जायचे पण भगवान स्वामीनारायणनी येऊन ते बंद केलं पती वारल्यानंतर पत्नीला सती व्हावं लागत होत भगवान स्वामीनारायणनी समजवलं की हा मानव देह मनुष्याला खूप जन्मांनंतर मिळतो तुम्ही बंद करा सती प्रथा बंद केली जर आपण आता बेटी बचाव म्हणतो बेटी पढाव बेटी बचाव पण त्या टायमाला मुलगी जर झाली तर जन्मता बरोबरच गरम दूध करून त्यामध्ये बोडून तिला मारून टाकली जात होती भगवान स्वामीनारायणनी ती पण प्रथा बंद करवली तर हे सर्व भगवान स्वामीनारायणनी आपल्या प्रगट होऊन आणि फक्त संप्रदायासाठीच नाही पण समाजासाठी पण करून दाखवलं तर आज भगवान स्वामीनारायण आणि भगवान रामचंद्र यांनी जे आपल्याला आदर्श दिले त्या आदर्शांचं स्मरण करून त्यावरती चालण्याचा आपण प्रयत्न करावा म्हणून आजचा रामनवमीचा उत्सव आहे आज कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे आज कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की 9:30 वाजता 9:30 ते 11:30 सकाळी महापूजा मंदिरामध्ये केली जाईल आणि त्यानंतर 12:00 वाजता भगवान श्री रामचंद्र यांची प्रागट्य उत्सवाची आरती होईल त्यानंतर दुपारनंतर संध्याकाळी 6 ते 7 फराळ सर्व जे भक्तगण येतील त्यांच्यासाठी ठेवण्यात आलं आहे त्यानंतर 7 ते 8 पर्यंत दांडिया राजगरब्याचं आयोजन करण्यात आलं आहे ज्यामध्ये संगीत मंडळीद्वारा खूप सुंदर राजगरबा दांडियाचं आयोजन आहे त्यानंतर खास विशेष आजचा जो कार्यक्रम आहे तो मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे बालसभा बाल संस्कार केंद्र आम्ही जे चालू केले आहे ते जे मुलं मुली आहे त्यांच्या माध्यमातून 1/2 पाऊण तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम तयार करण्यात आला आहे तो चालेल आणि त्यानंतर पुन्हा दांडिया 1 तास होईल आणि त्यानंतर 1/2 तासपर्यंत कथा
कीर्तन होईल आणि 10:10 वाजून भगवान स्वामीनारायण यांचा प्रागट्य या पृथ्वीवरती झालं तर त्या टाइमाला भगवान स्वामीनारायणची आरती केली जाईल. असा हा आजचा कार्यक्रम आहे. जळगावकरांना आम्ही आवाहन करतो की या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहावं. तुम्ही आज खूप वेळ व्यस्त आहात, तुमचा वेळ आहे, याच्यामधून वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला आलात त्याबद्दल आमच्या रेडिओ मनभावनच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. जय स्वामीनारायण. जय स्वामीनारायण.